Ciao. आराम से करो भाई, एक महीना भर घर पे ही रहो और कोई तकलीफ नहीं होगी। वहाँ पे भी आपको हमारे प्रांत ऑफिसर वगैरह सब लोग मिलेंगे, वो सब लोग करेंगे। कुछ तकलीफ आती है तो वहाँ पे फोन वोन करना, घर पे ही रहना, घर वालों को भी थोड़े इसी ये दे देना, भाई कुछ डरने की बात नहीं है। ओके, तुम्हारी बात सुनी मैंने, तुमने सब लोगों के बारे में अच्छा बोला है, तो आपका भी शुक्रिया अदा करता हूं। मैं है वो सब डॉक्टर लोग काफ़ी मेहनत देते हैं, डॉक्टर लोग बहुत मेहनत किए हैं। हमारे डॉक्टर पवार साहब, गुलजार साहब, इन लोगों ने बहुत मेहनत की, दे आर डूइंग द बेस्ट जॉब। तो चलो इससे निकलने के हम लोग 15-20 दिन का सवाल है। ओके, चलो सुरुवातीला जे वातावरण होतं की कोरोनाचे पेशंट सर्वेकडे वाढत आहेत, आपल्याकडे पण येण्याची शक्यता होती। त्याच्यात हा पेशंटला ज्यावेळेस उकडीला आला त्याला एक्सरेवर निमोनिया होता, त्याच्यामुळे आपण त्याला संस्थेत म्हणून ॲडमिट करून घेतलं। त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, प्रोटोकॉलनुसार त्याची ट्रीटमेंट आपण सर्वांनी चालू केली। त्याच्यात पोटेन्शियल निमोनिया असल्यामुळं सिरियस होण्याची भीती होती, परंतु तसं नव्हतं, त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंटला त्यांनी रिस्पॉन्स केला। आणि सर्व टीम जे आपली वार्डमधले सिस्टर्स असतील आणि बाकीचे सर्व कर्मचारी आणि आमचे सर्व डॉक्टर वर्ग सर्वांनी मिळून त्याचे खूप सारे प्रयत्नांना यश मिळालं आणि त्याला आपण सक्सेसफुली ट्रीट करू शकतो। कसं तणाव घालू तुम्ही गळ्यात, पहिला पेशंट आल्यानंतर गळ्यातले कसे हे होते? निश्चितच स्ट्रेस खूप असतो स्टाफमध्ये पण आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये पण, कारण आपण एवढं न्यूज बघतो की स्टाफला आणि डॉक्टरांना कोरोना बाधित झालेला आहे, त्याच्यामुळे स्ट्रेस निश्चितच आहे। परंतु एक प्रोफेशनल वर्क म्हणून सर्व एक मनापासून काम करतायत आणि त्यांना सक्सेस मिळतं, त्याच्यामुळे एकाच मनाची गोष्ट आहे। सर, तुमचं एक रिएक्शन कसं होतं आणि आता तुम्ही घरी कसं हे करताय, कशी काळजी घेताय घरी गेल्यानंतर? ॲक्च्युली यापूर्वी मला स्वाईन फ्लूचा अनुभव होता, त्याच्यामुळं काय करायचं काय नाही हे मला माहीत होतं। आम्ही त्यानुसारच घरी बी काळजी घेतली, घरी एक सगळ्या घरा लोकांशी मिसळलं नाही, त्याच्यामुळं काही काळजी घेऊन घराचं बी टेन्शनचं वातावरण निघून गेलं। तर स्वाईन फ्लू झाला तेव्हा तुम्हालाही स्वाईन फ्लूची लागण झालेली होती, घरच्यांचं कसं रिएक्शन होतं? आता काळजी घ्या किंवा तुम्ही कशी काळजी घेता घरच्याबद्दल? आता ॲक्च्युली घरी गेल्यानंतर मी सुरुवातीला वेगळंच राहायचो आणि सगळे कपडे वगैरे स्वच्छ करून मग बाकीचे लोकांशी मिसळायचो, पण आता बरंच घराचं वातावरण ते टेन्शन निवळलेलं आहे आणि आम्ही मलाही काही त्रास नाही, त्याच्यामुळे आम्ही सगळे घर तुम्ही आणि न मिसळण्याची आम्ही अगोदरपासूनच पाहिली। तुम्ही आजारावर उपचार करताय, फार पेशंटच्या जवळ जाऊन तुम्ही उपचार करताय, लोकांना काय तुम्ही सुया करणार, आव्हान करणार? ॲक्च्युली लोकांना खरं म्हणजे हा आजार होऊन याचीच काळजी घ्यायची आहे, कारण हा आजार आपण जवळ गेलो किंवा काही कॉन्टॅक्टमध्ये आलो, क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलो तर होण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळं मॅक्झिमम लोकांना शासनानं जे मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहे त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग पाळावी व मॅक्झिमम काळजी घ्यावी, जे काही डायरेक्शन दिलेले घरीच थांबावे, थुंकू नये आणि मॅक्झिमम स्वतः काळजी घ्यावी, म्हणजे इतरांची बी काळजी आपोआप होऊन जाते। थँक्यू। नाही, आज आपल्याकडचा जो पहिला रुग्ण आपल्या जिल्ह्यामधला आढळून आलेला होता तो आज बरा झालेला आहे, त्याचे उपचार सिव्हिल हॉस्पिटलने अतिशय योग्य प्रकारे केले, त्या रुग्णाने देखील अतिशय चांगली भावना सिव्हिल हॉस्पिटलबद्दल व्यक्त केली आहे, मी त्याच्याशी बोललो असता। आणि एक चांगलं उदाहरण दिसतंय की 11 दिवसाच्या विक्रमी वेळात आपण एका पेशंटला बरं करू शकतो, ही आपली जी आरोग्य विभागाची क्षमता आहे ती यानिमित्ताने समोर आलेली आहे। तर माझं यानिमित्ताने नागरिकांना आव्हान आहे की आजाराला घाबरण्याचं अजिबात कारण नाही, उलट आजार असेल तर आपण ताबडतोब आरोग्य व्यवस्थेशी संपर्क साधावा, जेणेकरून पुढचा फैलाव त्याचा टाळेल, आपल्याला देखील वेळेत उपचार मिळतील आणि इतर लोक देखील आपल्यापासून होणाऱ्या संसर्गापासून वाचतील। तर ह्या सगळ्या गोष्टीचं एक उदाहरण म्हणून हा रुग्ण आहे, याला आम्ही खूप चांगल्या प्रकारे इथून निरोप देत आहोत आणि मला खात्री आहे की ह्याच प्रकारचं एक करोना वॉरियर म्हणून त्याचं स्वागत सगळीकडे होईल।